चला तर मग आज आपण बनवणार आहोत ही मस्त अशी दोडका भाजी। मी दोडक्याला खिसून वरची साल काढून कट करून घेतला आहे। त्यासाठी लागणार साहित्य कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाचा कांदा एक घेतला आहे, खोबरं, शेंगदाणा चटणी आणि हरभरा डाळ भिजलेली, लाल तिखट, मसाला, हळद, जिरे मोहरी, तेल, हे साहित्य त्याचं। तर बघून घेऊया रेसिपी। मस्त अशी झणझणीत तोडका भाजी। चला तर मग मी कढई ठेवली आहे इथं। तुम्ही मसाले कोणते पण वापरू शकता जगभरातले। जिरे मोहरी, जिरे मोहरी चांगली फडफडीत होऊ द्यायची। त्यात टाकायचं कांदा, अगोदर कांदा मस्त असा भाजून घ्यायचा, नंतर लसूण, लसूण टाकायचा, यात कढीपत्ता, कढीपत्ता खोबरं, दोन ते तीन चम्मच खोबर, एक चम्मच हळद, एक चम्मच गरम मसाला, गरम मसाला, घाटी मसाला, एक चम्मच मी घाटी मसाला घालत आहे, त्यात घालणार आहे दोडका, नंतर घालायचं दोडका, मस्त असं परतून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं। शेंगाची चटणी, हे भिजलेली हरभरा डाळ, कोथिंबीर, नंतर अर्धा ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, नंतर वरून थोडी कोथिंबीर, दहा ते बारा मिनिट आपणाला झाकण ठेवून घ्यायचं आहे।
10 ते 15 मिनट अपना मीडियम साइज वर शिजवून घ्यायचं आहे। मग तयार होईल आपली मस्त अशी झणझणीत दोडका भाजी। शाळेच्या डब्यांसाठी सुकी भाजी, पुन्हा ऑफिससाठी डब्यासाठी लागणारी भाजी,